इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर वय आड येत नाही आणि हेच दाखवून देत आहे त्या तिघी. सुनीता कुंभकर्ण वय 45 वर्ष, वंदना भावसार वय 50 वर्ष, अजिता बाबूराज वय 50 वर्ष. वयाची कुठलीही तमा न बाळगता या तिघींनी सुरू केलाय एक नवा प्रवास. पनवेल ते गोवा हे जवळपास 650 किलोमीटरचं अंतर त्या सायकलनं पार करणार आहेत. 22 ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा प्रवास 29 ऑक्टोबरला गोव्यात संपणार आहे. पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण आणि निरोगी आरोग्य हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या तिघींनी 2013 पासून सायकलिंगला सुरुवात केली आहे. महिलामधून आपण जे शहरामध्ये आपण बघतोय की महिला खूप शिकल्या आणि इंडिपेंडंट झाल्या, पण जेव्हा स्वतःच्या हिमतीवर काही करायची वेळ येते त्यावेळेस त्यांना नेहमी पुरुषांची मदत लागते आणि मग त्यावेळेस त्या मागे सरकतात. आणि खाली पण आपण ज्या गावांमध्ये खरंच त्या महिलां सक्षमीकरण झालं आहे का हे आपण ज्या गावात जाऊन बघतो त्यावेळेस आपल्याला खूप निराशाजनक चित्र बघायला भेटतं. या तिघींचा हा काही पहिलाच सायकल प्रवास नाही. या तिघी पनवेल ते शिर्डी, गोवा ते कन्याकुमारी, मनाली ते कारगिल अशा यशस्वी सायकल सफर या तिघींनी केल्या आहेत. या प्रवासादरम्यान वाटेतल्या गावातल्या महिलांशी संवाद साधायचा, त्यांची संस्कृती प्रश्न समजून घ्यायचे, मिळेल ते खायचं आणि कुठेही राहायचं असं करत करत त्यांचा प्रवास सुरू असतो. समाजात अजूनही स्त्रियांकडे बघण्याचा तितका असा सकारात्मक दृष्टिकोन नाही आहे. कदाचित त्यांना भीती वाटते की ह्या कुठे रस्त्यात काही झालं तर, किंवा रस्त्यात लोक चांगले नाही आहेत, असाही एक आहे. किंवा आणखी एक आहे की काय गरज आहे हे सगळं करण्याची, असाही आम्हाला एक नाराजीचा तक्रारीचा सूरही ऐकायला मिळतो समाजामधून. किंवा एकतर भीतीच, पहिली गोष्ट तर भीतीच की बाहेर गेलं तर काहीही होऊ शकतं आणि हे करण्याची गरज नाही. पण जसं महिलांचा हा दृष्टिकोन बऱ्यापैकी आहे, पुरुषांकडून आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं. कुटुंबातून जसं सगळ्या कुटुंबातल्या लोकांना आपले काळजी असते, तसे ऑब्व्हियसली आमच्या पण घरातल्यांना काळजीपोटी म्हणा की ते त्यांना असं वाटत होतं की हे एवढी रिस्क घ्यायची गरज नाही. पण आम्ही एकदमच आता मोठ्याला निघालो आहे असं नाही, तर सुरुवात आम्ही छोट्यांपासूनच केली. कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही लहानापासून असते. 1 दिवसाचा ट्रेक, 3 दिवसाचे पनवेल शिर्डी, आणि हे जेव्हा आम्ही करून दाखवले आणि जेव्हा पहिल्यांदा आम्ही फक्त दोघीच जणी गेलो गोवा ते कन्याकुमारी, तर त्यांना शेवटपर्यंत विश्वास नव्हता की आम्ही दोघीच चाललो आहे. पण आम्ही हे मनाने पक्क ठरवलं होतं की नाही, दोघींनीच करायचं. आणि जेव्हा तुम्ही करून दाखवता ना एखादी गोष्टी, तर मग आपोआपच तुम्ही विश्वासास पात्र होतात. स्मार्ट सिटीची स्वप्न पाहताना खरा भारत वेगळाच आहे. तो पाहायचा असेल तर खेड्याकडे यायला हवं आणि असा भारत तुम्हाला कारमधून दिसणार नाही. तर त्यासाठी सायकल हे एकमेव सुयोग्य माध्यम आहे. त्यामुळे आपण खेड्यांशी, तिथल्या संस्कृतीशी आणि माणसांशी जोडले जातो असं या तिघींचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी सायकलवरून प्रवास सुरू केलाय. मेनली सायकल कर रही हूं की हम रूरल के महिला को और सिटी के महिला को जोड़े. कहीं ना कहीं रूरल के महिला सिटी की महिला से इंस्पिरेशन लेती है और सिटी की महिला कहीं ना कहीं रूरल के महिला से इंस्पिरेशन लेती है. तो ये दोनों के बीच का जो सेतु है उसके लिए साइकिल एक बहुत अच्छा जरिया है जहां हम ये दोनों से मिल सकते हैं. ये तिघींची सायकलवरून पनवेल ते गोवा ही टूर निश्चितच प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा. रायगडहून प्रफुल्ल पवार, सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.